राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडे विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. सोलापूर महानगरपालिकेच्या सेवेत असताना ड्रेनेज साफ करताना, गटारी साफ करताना, नाले साफ करताना, खोदाईचं काम करताना अनेक कामगार मरण पावले आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही, पेन्शनर लोकांना लवकर पेन्शन मिळत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेवर प्रशासक नियुक्त आहेत, पण कुठल्याही अधिकाऱ्यांचं शहरावर लक्ष नाही. वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. शहरातील अनेक भागात रस्ते खड्डेमय झालेले आहेत, त्यामुळं वाहन घेऊन जाणं जिकिरीचं बनलंय. सोलापूर शहरातील मिळकतदारांकडून कर स्वरूपात पैसे घेतात, पण त्या बदल्यात नागरिकांना सेवा पुरवण्यात महापालिका कमी पडत आहे. वास्तविक पाहता महापालिकेनं पार्कवरील मैदान सर्वांसाठी क्रिकेट खेळायला मोफत दिलं पाहिजे. सोलापूर महानगरपालिकेची स्पर्धा या नावाखाली सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेनं किमान 40 लाख रुपये जमा करून स्वतःकडे ठेवले. महापालिकेनंही याच कारणासाठी 8 लाख रुपयांची देणगी देखील दिली आहे. हे 8 लाख रुपये परत घेऊन ही रक्कम शहरातील नागरिकांच्या सुविधांसाठी वापरण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. हे निवेदन पालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांना देण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ गोवर्धन सुंचू, अंबिका गादास, शारदा गुंडेटी, बालाजी गंगुल, बालाजी श्रीचिप्पा, सतीश दासरी, सोमनाथ कनकी, बालाजी बुधारम, दामोदर एल्दी, तिमप्पा मातगुंडी, सतीश गोरंटला, विष्णू गुंडेटी आदींची उपस्थिती होती. सोलापूर शहरातील लोकांचं नागरिकांकडून कर आकारणी घ्यायचं आणि त्याचं उधळपट्टी वेगळ्याच विषयावर खर्च करायचं असं दिसून येत आहे. आणि क्रिकेट संघाला 8 लाख रुपये द्यायचं कारण काय? पार्क स्टेडियम जवळ मैदान आहे, सर्व नागरिकांसाठी मोफत खेळण्यासाठी त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिला पाहिजे. आदी सर्व विषय माननीय उपायुक्त मॅडम पोळ मॅडम यांना मी निवेदन देऊन कळकळीची विनंती केलेली आहे. आणि जे 8 लाख रुपये दिलेले आहेत ते परत महानगरपालिकेने घेऊन जनतेच्या प्रश्नावर नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध झाला पाहिजे त्याच्यावर खर्च करा. नागरिकांचा पैसा आहे, कर आकारणीचा पैसा आहे, हे नागरिकांनाच दिलं पाहिजे, नागरिकांना खर्च केला पाहिजे.